हाय फ्रेंड्स, मी दुर्गेश मकवान. वेलकम बॅक टू वन अकॅडमी. हाय फ्रेंड्स, मी दुर्गेश मकवान. वेलकम बॅक टू वन अकॅडमी लाईव यूट्यूब चॅनल. मित्रांनो, आजपासून एका नवीन रूपामध्ये, नवीन स्वरूपामध्ये आपण तुमच्यासमोर यूट्यूब सेशन प्रेझेंट करणार आहोत आणि अनेक सारी इम्पॉर्टंट आणि मोस्ट रिलेव्हंट इन्फॉर्मेशन तुम्हाला मिळणार आहे या यूट्यूब चॅनलवर. MPSC ची येणारी राज्यसेवा परीक्षेला दृष्टिकोनामध्ये ठेवून, प्लस येणाऱ्या कंबाईन एक्झामला सुद्धा लक्षामध्ये ठेवून, आपण अनेक सारे महत्त्वपूर्ण कोर्सेस, महत्त्वपूर्ण सब्जेक्टला अनुसरून या ठिकाणी अनेक सारे सेशन्स यामध्ये अभ्यासणार आहोत. सोबतच अनअकॅडमीच्या प्लस प्लॅटफॉर्मवर तुम्हाला वेगवेगळ्या स्वरूपामध्ये अनेक साऱ्या सब्जेक्टवर कोर्सेस बघायला मिळतील. जे नवीन कोर्सेस आता सुरू झालेले आहेत त्यामध्ये येणाऱ्या राज्यसेवेसाठी, कंबाईनसाठी वेगवेगळे कोर्सेस तुम्हाला बघायला मिळतील. याबद्दल तुम्हाला ऑलरेडी हे प्रोफाईल पेज तर नक्कीच तुम्ही ओळखतच असाल, कारण आज फक्त आपण या नवीन स्वरूपामध्ये स्टार्ट करतोय, पण अगोदर बऱ्याच जणांनी माझे सेशन्स बघितलेले असतील. अनअकॅडमीच्या प्लस प्लॅटफॉर्मवर तुम्हाला माझे जे काही कोर्सेस आहेत त्यामध्ये स्टेट सर्व्हिससाठी हा एक पहिला कोर्स आहे. पहिला कोर्स जो तुम्हाला या ठिकाणी बघायला मिळतोय तो स्टेट सर्व्हिसचा आहे, ज्यामध्ये तुम्हाला येणारी जी काही आताची एक्झाम आहे राज्यसेवेची, त्यामध्ये तुम्हाला जे पण सब्जेक्ट आहेत प्रिलिम बेस्ड, तर GS रिलेटेड असलेली ही एक कोर बॅच म्हणून तुम्हाला अभ्यासता येणार आहे. यामध्ये सगळे कोर सब्जेक्ट्स आहेत, लक्षात येते. दुसरा पॉईंट, ज्यामध्ये कॉम्प्रिहेन्सिव्ह बॅच आहे जी PSI STI साठी आहे आणि स्पेसिफिकली प्रिलिम एक्झामला दृष्टिकोनामध्ये ठेवून ती बॅच सुरू करण्यात आलेली आहे. या बॅचचा नक्कीच तुम्ही फायदा घेणं गरजेचं आहे, कारण येणारी जी काही कंबाईन एक्झाम आहे त्या कंबाईन एक्झामला अनुसरून फक्त प्रिलिमचा जेवढा सिलेबस आहे ना, दॅट सीट पूर्ण त्या ठिकाणी कव्हर केला जाणार आहे. दुसरा पॉईंट, बॅच कोर्स प्रिलिम आणि मेन्स दोन्ही पॉईंट ऑफ व्ह्यूने समग्र बॅच याला का म्हटलेला आहे, तर या ठिकाणी प्रिलिमचा पण अभ्यास होईल आणि मेन्सचा पण अभ्यास, ऑलरेडी तो कोर्स सुरू आहे. आता समजून घ्या, तुम्ही आज जरी या कोर्सला जॉईन केलं तरी तुम्हाला ते सर्वच्या सर्व सेशन्स त्या ठिकाणी बघायला मिळत असतील. त्यानंतर तिसरी बॅच आणि चौथी, या ठिकाणी फोर्थ अँड फिफ्थ बॅच जी आहे ती स्पेसिफिकली माझी पर्सनल कोर्सेसचे बॅचेस आहेत, ज्यामध्ये मी करंट अफेअरचा अभ्यास तुमच्यासाठी घेतलेला आहे. आणि नक्की लक्षात घ्या, करंट अफेअर हा असा सब्जेक्ट आहे की तो तुम्हाला GS ची प्रत्येक सब्जेक्टला तुम्ही रिलेट करू शकता, समजते. त्या आधारावर करंट अफेअर तुम्ही जर माझे सेशन्स केलेले असतील तर नक्कीच तुम्हाला त्याचा अंदाज येईल की कशा पद्धतीने आपण इनडेप्थ माहिती प्रत्येक करंट अफेअरला अनुसरून त्यामध्ये अभ्यासत असतो. टेन्शन घेऊ नका, कारण आज सुद्धा मी तुमच्यासमोर करंट अफेअरचाच एक पॉईंट आज प्रेझेंट करणार आहे, जो तुम्हाला एक्झामसाठी खूप सारा महत्त्वाचा असेल. ॲज इट इज, तुम्ही आता जेवढे पण स्टुडंट या ठिकाणी लाईव्ह सेशन बघतायत, तुम्हाला काही जरी क्वेश्चन असतील, काही शंका असतील, तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये मला विचारू शकता, म्हणजे मी तुम्हाला त्याबद्दल ॲडिशनल इन्फॉर्मेशन सांगू शकतो. 2019 ज्या काही चालू घडामोडी झालेल्या आहेत त्याचा आज आपण एक आढावा घेणार आहोत आणि त्यासाठीचा आज आपण दुसरा आपला सेशन बघणार आहोत. काल मी पहिला सेशन
काय आली का? ठीक आहे. హాయ్ ఫ్రెండ్స్, వెల్కమ్ బ్యాక్ టు అన్ అకాడమీ. हाय फ्रेंड्स, तुम्हाला व्यवस्थित व्हिडिओ दिसतोय आता? थोडासा टेक्निकल इश्यू आला होता फ्रेंड्स, दिसतोय व्यवस्थित आता? प्लीज पटकन रिप्लाय द्या मला कमेंट सेक्शनमध्ये ऑल ऑफ यू. प्लीज जे स्टुडंट ऑनलाईन आहेत प्लीज पटकन रिप्लाय द्या मला. ठीक आहे, आज आपण करंट अफेअरच्या सेशनमधला दुसरा पार्ट बघणार आहोत. या दुसऱ्या पार्टमध्ये आज आपण महत्त्वपूर्ण घडामोडी बघणार आहोत करंट अफेअरशी रिलेटेड असलेल्या, ज्यामध्ये ओके तुमच्यापैकी जे स्टुडंट ऑनलाईन आहे प्लीज मला रिप्लाय द्यायचा लगेचच. ओके चला, ठीक आहे. आता लक्षात घ्या, एक महत्त्वाची करंट अफेअर न्यूज आलेली होती जी 2019 होती, त्याबद्दल माहिती आपण बघणार आहोत. आणि ही करंट अफेअर तुम्हाला इन्व्हायरमेंटच्या रिलेटेड असणार आहे. जे आता स्टुडंट या ठिकाणी
स्टेट सर्व्हिसची तयारी करतायत, तर त्यासाठी एन्व्हायरमेंटवर आधारित जर आपल्याला काही करंट अफेअरचे क्वेश्चन येतात तर त्यामध्ये लक्षात घ्या. अशी आई गेंड्याच्या संदर्भामध्ये आपल्याला एक करंट न्यूज होती ज्यामध्ये नवी दिल्ली या ठिकाणी आशियाई गेंड्याच्या बाबतीमध्ये एक दुसरी परिषद पार पडलेली होती. सेकंड लक्षात घ्या, दुसरी परिषद होती यामध्येही. आणि या बैठकीमध्ये आशियाई गेंड्याचं संरक्षण करण्याबाबत आणि संवर्धन करण्यासाठी विशेष पद्धतीने काय काय उपाययोजना केल्या जाऊ शकतात याबद्दलचं एक घोषणापत्र 2019 वर भारताने सुद्धा साईन केलेली होती. म्हणजे भारत या घोषणापत्राच्या बाबतीमध्ये भारताने मंजुरी दर्शवलेली आपल्याला या बाबतीमध्ये बघायला मिळते. त्यानंतर आता या बैठकीमध्ये कोणाकोणाचा समावेश होता. जसं भारताने आपण बघितलं की 2019 हे जे घोषणापत्र आहे याच्यावर साईन केली आणि याला जॉईन झाला, पण ऑलरेडी याच्यामध्ये जे देश होते त्याच्यामध्ये भूतान, नेपाळ, इंडोनेशिया, मलेशिया या देशांनी सुद्धा स्वाक्षऱ्या केलेल्या आहेत. सोबतच आता या घोषणापत्राला महत्त्व का दिलं गेलं, वास्तविक तुम्हाला मी जे पण करंट अफेअर या ठिकाणी प्रोव्हाइड करेल नक्कीच आपण वाचताना आपल्याला वाटतंय की नाही यार याच्यावर क्वेश्चन येतात की नाही येत, बट ज्या वेळेला तुम्ही मोस्ट ऑफ करंट अफेअरचा अभ्यास करणार त्यावेळेस तुम्ही असंच बघणार की ज्याला एक्सपेक्टेशन नसतं की अरे यावर करंट अफेअरचे क्वेश्चन येऊ शकतात का, त्यावेळेस आपल्याला समजतं की या न्यूजवर किंवा या टॉपिकवर रिलेटेड आपल्याला करंट अफेअर क्वेश्चन आलेले असतात. त्यालाच अनुसरून आता लक्षात घ्या, घोषणापत्रामध्ये जे 5 मुद्दे होते त्याच्यामध्ये काय, पहिली गोष्ट म्हणजे 5 देश. 5 देश कोणते? भूतान, नेपाळ, इंडोनेशिया, मलेशिया आणि भारत. या 5 देशांनी काय ठरवलं? पहिला पॉईंट, ग्रेटर एक शिंगी गेंडा जो आहे हा वल्नरेबल कॅटेगरीमध्ये मोडलेला आहे. कारण जे काही आशियाई गेंड्यांच्या प्रजाती आहेत त्या प्रजातींचं संवर्धन जर करायचं असेल तर त्यासाठी हे 5 देश जे आहेत हे 5 देश एकत्रित पद्धतीने काम करतील. या 5 देशांमध्ये एकत्रित येण्यासाठीचे देश लक्षात ठेवणं तुम्हाला आवश्यक आहे. आणि वास्तविक जो पहिला कॅटेगरी येते ग्रेटर एक शिंगी गेंडा, आता हा तर समजा वल्नरेबल आहे. वल्नरेबल म्हणजे अतिसंवेदनशील, की जी संपण्याच्या कगारवर आलेले प्राणी आहेत त्यांच्या बाबतीमध्ये. दुसरा पॉईंट, जावा प्रदेशामधले जे आहेत अत्यंत संकटग्रस्त, ज्याला आपण क्रिटिकली इंडेंजर्ड म्हणतो. तुम्हाला माहीत असेल की ज्यावेळेस तुम्ही स्टेट सर्व्हिस एक्झाम प्रिलिम असेल किंवा UPSC असेल तर या एक्झामच्या टाईममध्ये तुम्हाला एन्व्हायरमेंटशी रिलेटेड जे काही क्वेश्चन येतात त्यामध्ये तुम्हाला व्हल्नरेबल, क्रिटिकली इंडेंजर्ड या स्पीसीज कोणत्या कोणत्या आहेत यावर आधारित बरेचसे प्रश्न येत असतात. आय होप तुमच्यापैकी जे पण ऑनलाईन आहेत त्यांना तर अंदाजा असेलच की कशा पद्धतीने आपल्याला क्वेश्चन्स येत असतात. त्यानंतर तिसरी कॅटेगरी आहे ती म्हणजे सुमात्रा या प्रदेशामधला गेंडा जो अत्यंत संकटग्रस्त या प्रजातीमध्ये आहेत. म्हणजे वास्तविक आशियाई गेंड्यांचा तुम्ही अभ्यास करणार तर तुम्हाला हे तीनही कॅटेगरीज, तीनही प्रकार लक्षात असणं गरजेचं आहे. कळतं? त्यानंतर मग आता या गेंड्यांचं संवर्धन करायचं आहे. संवर्धन करण्यासाठी जे काही प्रोजेक्ट्स वेगवेगळे, आता आपल्याला माहित आहे की टायगर प्रोजेक्ट्स आहे, टायगर कन्झर्वेशन प्रोजेक्ट्स, तशाच पद्धतीने तुम्हाला गेंड्यांचं संवर्धन करण्यासाठी सुद्धा वेगवेगळे प्रोजेक्ट्स बघायला मिळतील. यासाठी जे प्रोजेक्ट्स आहेत त्याचा मेन उद्देश काय, मेन उद्देश म्हणजे या प्रकल्पांचं बळकटीकरण करणं. ही जी काही परिषद आहे ना, या परिषदेमध्ये हा निर्णय घेण्यात आला की हे प्रोजेक्ट आपल्याला बळकट करायचे आहेत आणि जे पण प्लॅनिंग ते करणार या कन्झर्वेशनसाठी, या धोरणात्मक उपाययोजनेसाठी त्याचं संकलन करणं, माहिती डेटा कलेक्ट करणं की आपल्याला काय काय उपाययोजना करायच्या आहेत किंवा उपाययोजनांच्या माध्यमातून आपल्याला काय साध्य करायचं आहे. कळतंय या पॉईंट ऑफ व्ह्यूने. त्यानंतर आता बघा, बऱ्याचशा वेळेला आपण गेंड्यांची तस्करी बघतो. तस्करी म्हणजे गेंड्यांची नाही पण त्यांच्या शिंगाची तस्करी आपल्याला बघायला मिळते मोस्टली. मग या शिंगांचा व्यापाराला जास्त महत्त्व दिलं जातं. तुम्ही MPSC स्टेट सर्व्हिस प्रिलिममध्ये मागे क्वेश्चन येऊन गेलेला आहे की या शिंगाचा वापर कशासाठी केला जातो. वास्तविक लैंगिक क्षमता, लैंगिक इच्छा या वाढवण्यासाठी या गेंड्याच्या शिंगाचा उपयोग केला जातो हे लक्षात घ्या. आणि त्यामुळे याची तस्करीचं प्रमाण हे जागतिक स्तरावर खूप जास्त प्रमाणामध्ये तुम्हाला बघायला मिळेल. या फॅक्ट्स आहेत, फॅक्ट्सच्या रिलेटेड आणखी लक्षात घ्या. म्हणूनच याचा एक जे काही शिंग असतात याची तस्करीचं प्रमाण तुम्हाला वाढलेलं बघायला मिळतं. त्यानंतर माहितीचं हस्तांतरण याच्यामधून काय साध्य होईल, तर एकमेकांना हे देश सहाय्य करतील की ठीक आहे बाबा, भूतान, नेपाळ, इंडोनेशिया, भारत हे जे देश आहेत हे जवळपासचे देश आहेत, एकमेकांच्या देशांना हे माहितीचं हस्तांतरित करतील की जेणेकरून प्रत्येकाला आपला डेटा जो आहे हा दुसऱ्या देशाशी समरूप मांडता येईल. आणि ग्रेटर एक शिंगी गेंडे जे आहेत यांचं संवर्धन करण्यासाठी भारत, नेपाळ आणि भूतान हे 3 देश जे आहेत हे देशांच्या सीमा आपल्या एकमेकाला लागून आहेत. त्यामुळे बाकी म्हणजे मेन फॅक्ट काय येतात की हे 3 देश जे आहेत ना हे सीमापार संवर्धनावर सुद्धा भर देणार आहेत. वास्तविक समजून घ्या की आता भारत आणि नेपाळच्या बॉर्डरवर समजा काही
असा प्रदेश आहे की ज्यामध्ये गेंड्यांचा वावर आहे. मग आता गेंड्याला थोडी सांगू शकतो आपण की बाबा ही पाकिस्तान नेपाळची सीमा आहे, ही भारताची सीमा आहे. त्यामुळे अशा काही सिच्युएशनला या सहयोगावर भर देण्यासाठी या प्रोजेक्टचा किंवा या परिषदेचा एक मोठा फायदा आपल्याला या ठिकाणी बघता येणार आहे. लेक्चर जस्ट आता स्टार्ट झालेला आहे, ओके. तर लक्षात घ्या, तुमचे काय डाऊट्स असतील तुम्ही स्वतः सुद्धा शेअर करू शकतात. आता आशियन रायनोजच्या ज्या काही स्पेसीज आहेत ना, म्हणजे ज्या रिलेटेड आपण टॉपिक बघतोय, त्यातली पहिली जी स्पेसीज आहे ती म्हणजे इंडियन रायनोसॉर्स, ज्याला आपण रायनोसॉर्स युनिकॉर्निस असं म्हटलं जातं. दुसरा जो आहे या ठिकाणी तुम्हाला त्याचे प्रकार दिसत आहेत, शिंगांचे प्रकार सुद्धा दिसेल, हा जावान आहे, ओके. त्यानंतर हा आहे सुमात्रन. लक्षात येतं या टाईप्समध्ये तुम्हाला या एशियन रायनोजच्या स्पेसीज बघायला मिळतील. आणि वास्तविक याचा अभ्यास करा, कारण हा अभ्यास तुम्हाला खूप महत्त्वाचा आहे. आता या अभ्यासामध्ये बघा, जो ग्रेटर एकशिंगी गेंडा आहे ना, ग्रेटरवाला, तो व्हल्नरेबल आहे. जावा आणि सुमात्रा क्रिटिकली इंडेंजर आहे. हे बघा, हा जावा आणि सुमात्रा हा क्रिटिकली इंडेंजर्ड आहे आणि हा व्हल्नरेबल कॅटेगरीमध्ये आहे. लक्षात येते व्हल्नरेबल काय, क्रिटिकली इंडेंजर्ड काय, याबाबत बरेच सारं थोडंसं लक्ष द्या या टॉपिकमध्ये, ठीक आहे. त्यानंतर पुढचा एक पॉईंट आपण बघणार आहोत करंट अफेअरचाच, तो म्हणजे वायू शक्ती या हवाई सरावाच्या बाबतीमध्ये. हवाई सराव म्हणजे काय, एअरफोर्सने एक केलेला हा एक युद्ध सराव आहे जो वायू शक्ती या नावाने आपण बघतो. मग आता कोणत्या दोन देशांमध्ये झाला असं काही प्रश्न येईल का याच्या संदर्भात, तर अजिबात नाही, कारण वायू शक्ती हा सराव भारत स्वतःच करत असतो. कारण लक्षात घ्या, भारतीय हवाई दलाचा हा एक सराव आहे ज्याच्यामध्ये वायू शक्ती 2019 हा पोखरण या ठिकाणी झाला होता. राजस्थानमध्ये पोखरण हे ठिकाण आहे, प्रत्येकाला माहीत आहे. तर या ठिकाणी हा सराव पार पडला आणि या सरावामध्ये विशेष बाब तुम्हाला लक्षात घ्यायची ती म्हणजे काय, 140 फायटर जेट्सने त्यामध्ये सहभाग घेतला, ज्याच्यामध्ये हेलिकॉप्टर्सने सुद्धा सहभाग घेतलेला होता. आणि वायू शक्ती हा एक महत्त्वपूर्ण सराव असेल, तुम्ही काही न्यूजमध्ये बघितलेला असेल, आपल्या ज्यावेळेस हा सराव झालेला होता याच्याबद्दल बरीचशी माहिती न्यूजमध्ये आलेली होती. मग याच्यामध्ये सहभागी आयुध काय, आयुध काय असतात सांगा, कमेंट सेक्शनमध्ये तुमच्यापैकी कोणी सांगू शकतात आयुध म्हणजे काय. आयुध म्हणजे जे काही शस्त्रास्त्र वगैरे असतात किंवा आपले फायटर जेट्स असतील, रणगाडे असतील, ऑल दॅट थिंग्स. तर यामध्ये बघा, तेजस हे विमान वापरण्यात आलं, आकाश क्षेपणास्त्र, अस्त्र क्षेपणास्त्र, सुखोई हे फायटर जेट वापरण्यात आलं, प्लस मिराज 2000, बायसन, MiG-27, MiG-29 आणि हर्क्युलस विमानं, ही सगळी फायटर जेट्स, हेलिकॉप्टर्स आपल्याला या विशेष करून या वायू शक्ती हवाई सरावामध्ये बघायला मिळतात. सोबतच हेलिकॉप्टर आणि आकाश क्षेपणास्त्र जे आहेत याचा पहिल्यांदा समावेश झाला, म्हणून हेलिकॉप्टर जे घटक आहेत हा फर्स्ट टाइम या युद्ध सरावामध्ये तुम्हाला ऍड झालेला बघायला मिळेल. म्हणजे अगोदर नव्हते का, येस अगोदर नव्हते, अगोदर फक्त फायटर जेट्स यामध्ये सहभागी असायचे, पण यावेळेस आता यामध्ये तुम्हाला बघायला मिळेल की हेलिकॉप्टर सुद्धा सहभागी झालेले आहेत आणि प्लस आकाश या मिसाईलचा सुद्धा यामध्ये समावेश करण्यात आलेला आहे. समजतंय? ओके सौरभ, थँक्यू सो मच. ओके, लक्षात घ्या, मग आता भारतीय हवाई दल जे आहे, मी तुम्हाला फर्स्ट ऑफ ऑल सांगितलं की त्याचे मुख्य दोन सराव होत असतात. आता या दोन्ही सरावांचं एक वैशिष्ट्य आहे, जे वैशिष्ट्य तुम्हाला मोस्ट इम्पॉर्टंट आहे जर माहिती असेल तर गरजेचं आहे. लक्षात घ्या, माहिती असेल गरजेचं म्हणजे काय, तर ते माहिती करून घ्या की वायू शक्ती काय आहे आणि गगन शक्ती काय आहे, दोन वेगवेगळे पार्ट आहेत. आता मी तुम्हाला जो मागचा सराव सांगितला ना, हा वायू शक्ती सराव आहे, लक्षात घ्या. आणि भारतीय हवाई दलाचे दोन सराव होत असतात, ज्याच्यापैकी पहिला जो आहे तो म्हणजे वायू शक्ती आणि दुसरा जो आहे तो म्हणजे गगन शक्ती. तफावत काय, तुमचा पहिला प्रश्न हा असेल की या दोघांमध्ये तफावत काय आहे. पहिली गोष्ट म्हणजे वायू शक्ती हा जो सराव आहे हा हवाई दलाच्या सरावामध्ये जमिनीवरील लक्ष भेद करण्यासाठीचा एक सराव आहे, म्हणजे हवेतून जमिनीकडे. लक्षात येते, हवेतून जमिनीकडे, ज्याच्यामध्ये रणगाडा उडवण्यासाठी हवाई दलाच्या मार्फत जे काही दहशतवाद्यांची तळं असतात, रडार सेंटर्स असतात, रेल्वे यार्ड्स असतात, लष्करी तळं जे असतात, यांना उडवायचं जर असेल ना, तर वायू शक्ती या सरावाचा एक भाग आपण बघतो. म्हणजे काय, तर वायू शक्ती सराव यासाठी केला जातो की आपल्याला शत्रूचे रणगाडे, लष्करी तळ, रेल्वे यार्ड, रडार, दहशतवादी तळ हे जर उद्ध्वस्त करायचे असतील त्यासाठी हा सराव खूप फायदेशीर ठरतो. दुसरी कॅटेगरी आपल्याला बघायला मिळते ती म्हणजे गगन शक्ती. व्हॉट इज गगन शक्ती, गगन शक्ती काय आहे, तर हवाई दलाचा हा एक असा सराव आहे की जो जमिनीवरून हवेमध्ये,
लक्षात घ्या, हवेमधले लक्ष भेद करण्यासाठी गगनशक्ती, वायुशक्ती म्हणजे हवेतून जमिनीकडे आणि गगनशक्ती म्हणजे जमिनीतून जमिनीवरून आपण हवाई जे काही फायटर जेट्स वगैरे असतील त्यांना आपण उद्ध्वस्त करण्यासाठी हा एक सराव आयोजित केलेला असतो. पुढचा एक महत्त्वाचा आपण करंट अफेअर पॉईंट बघणार आहोत की 2019 हे वर्ष जे आहे, मी वास्तविक तुमच्यासमोर ज्या पण महत्त्वाच्या करंट अफेअर मांडतोय त्या तुम्हाला 2019 रिलेटेड असणार आहेत या पूर्ण सिरीजमध्ये, आणि तुम्हाला येणारे एक्झामसाठी ते 100% फायदेशीर आहे, याकडे तुम्ही लाईटली घेऊ नका. आणि मोस्ट ऑफ मी तुमच्यासमोर जे पण पॉईंट्स मांडणार आहेत ते 100% एक्झाम रिलेव्हंट आहेत. फर्स्ट ऑफ ऑल इथे लक्ष द्या, आंतरराष्ट्रीय आवर्त सारणी वर्ष जाहीर करण्यात आलं 2019. का म्हणून हे वर्ष जाहीर करण्यात आलं तर लक्षात घ्या, मेंडेलिव्ह या शास्त्रज्ञाने काय केलं, आपल्याला माहित आहे की रासायनिक मूलद्रव्यांच्या आवर्त सारणीचा शोध लावला. 2019 या वर्षामध्ये काय झालं, या आवर्त सारणीच्या शोधाला 150 वर्ष पूर्ण झाले, म्हणून आपण हा वर्ष जो आहे हा आवर्त सारणी वर्ष म्हणून जाहीर केला. 2019 हा वर्ष यासाठी आपण साजरा केलेला आहे. मग वास्तविक आपल्याला याच्या रिलेटेड इतरत्र माहिती विचारली जाऊ शकते जी सायंटिफिकली आपल्याला महत्त्वाची आहे. म्हणजे काय, तर संयुक्त राष्ट्रांची जी काही आमसभा आहे, जनरल असेंब्ली याला म्हणतो आपण, आमसभाच म्हणजे जनरल असेंब्ली, आणि युनेस्को यांनी 2019 हे वर्ष रासायनिक मूलद्रव्यांचं आवर्त सारणीचं वर्ष, ज्याला इंटरनॅशनल इयर ऑफ द पेरियोडिक टेबल ऑफ केमिकल एलिमेंट्स असं म्हटलेलं आहे, आणि हे वर्ष 2019 म्हणून आपण साजरं केलेलं आहे. कळत आहे? तर या बाबतीमध्ये थोडीशी आणखी इन्फॉर्मेशन म्हणजे काय, तर ज्यावेळेस आपण रासायनिक मूलद्रव्यांचा अभ्यास करतो, रासायनिक मूलद्रव्यांमध्ये आपण काय बघतो, त्याच्यामध्ये तुम्हाला न्यूलँड सीएसटके वगैरे 3K वगैरे सगळं काही बघायचं आहे. यामध्ये फक्त तुम्हाला हायलाइटेड पॉईंट सांगतो, ज्यावेळेस तुम्ही रासायनिक मूलद्रव्यांची आवर्त सारणी बघणार, पेरियोडिक टेबल बघणार, त्यामध्ये काय बघितलं जातं की जे ज्ञात असलेले मूलद्रव्य आहे, जे आपल्याला माहिती आहे, ते पेरियोडिक टेबलमध्ये तुम्हाला फिक्स करून दिलेले आहे. ओके, ते मान्य. दुसरा पॉईंट याच्यामध्ये काय दिला, की ज्यावेळेस आपण मूलद्रव्यांचं वर्गीकरण केलं त्यावेळेस ते धातू आणि अधातू या दोन कॅटेगरीजमध्ये आपण बघतो, मेटल आणि नॉन मेटल या पद्धतीनुसार. प्लस डाल्टनने मूलद्रव्यांचं वर्गीकरण केलं, मेन फॅक्ट त्याने मांडली ती म्हणजे अणुभारांक, अणुभारांकावर आधारित त्याने वर्गीकरण केलं. त्यानंतर डोबे रायनरने त्रिक केली, न्यूलँडची अष्टक आणि मेंडेलिव्हची आवर्त सारणी. कळतेत? आणि आता आपण जे वर्ष साजरं केले ते कोणाच्या आवर्त सारणीला केलंय, मेंडेलिव्हची आवर्त सारणी, लक्षात येते? म्हणून या घटनेला विशेष महत्व द्यायचंय. त्यानंतर आपण बघतो की हेनरी आणि मोसले यांनी काय केलं, अनुक्रमांकावर आधारित आवर्त सारणी तयार केलेली होती, पण 150 वर्ष मेंडेलिव्हच्या आवर्त सारणी झालं म्हणून आपण हे वर्ष साजरं केलं. आता मेंडेलिव्हच्या आवर्त सारणीला महत्व का, वास्तविक बघा तुमच्यासमोर पेरियोडिक टेबल पण आहे, ॲज इट इज पेरियोडिक टेबल आहे, जो आपण जनरली तुमच्यापैकी जे सायन्स बॅकग्राऊंडचे स्टुडंट आहे तुम्ही तर चांगल्या पद्धतीने सांगू शकता की येस दिस इज द पेरियोडिक टेबल विच वी फॉलोड. तर लक्षात घ्या, मेंडेलिव्हची जी काही आवर्त सारणी होती याची वैशिष्ट्य काय बघायला मिळतात, तर याच्यामध्ये जे काही मूलद्रव्यांचे गुणधर्म होते ना, जे काही मॉलिक्युल्सचे गुणधर्म, ते अणुभारांकाच्या आवर्ती फल असतं, आणि याच नियमानुसार मेंडेलिव्हनी ही आवर्त सारणी आपण तयार केलेली बघतो. मग मेंडेलिव्हची ही जी आवर्त सारणी आहे याच्यात विशेष काय माहित आहे का, उभे जे आहेत ना ते ग्रुप्स आहेत, या उभ्या पट्ट्या ज्या दिसतात ना तुम्हाला, लक्षात येते, हे उभे जे आहेत ना हे ग्रुप्स आहेत, ज्याला आपण गण म्हणतो, मराठीमध्ये गण म्हणतो, आणि जे आडवे जे आहेत त्याला आपण पिरियड्स म्हणतो, आवर्तन म्हणत असतो. ही जी आडवे लाईन्स दिसतात ना हे बघा या ठिकाणी, याला आवर्तन आपण असं म्हणत असतो. तर या गोष्टींचा विशेष लक्ष देणं. आता वास्तविक बघा मी तुम्हाला काही पिरियडिक टेबल वगैरे समजून सांगणार नाहीये, बट मोस्टली इम्पॉर्टंट फॅक्ट आपल्याला एक्झाम रिलेव्हंट बघायची की मेंडेलिव्हने आवर्त सारणी केली, बट त्याच्या रिलेटेड हे बेसिक्स आहेत. आता जे सायन्स बॅकग्राऊंडचे आहेत ते म्हणतील काय बेसिक सांगतायत आम्हाला, काय गरज नाहीये, बट जे आर्ट्समध्ये आहेत, कॉमर्समध्ये आहेत किंवा अपार्ट फ्रॉम दॅट थिंग्स आहेत, दुसऱ्या कोणत्या फील्डमधून आले असतील, तर त्यांच्यासाठी तर हे नवीनच आहे, त्यामुळे ओव्हरऑल माहिती घ्यायची, उगाच अर्धवट माहिती घ्यायची नाही. त्यामुळे लक्षात घ्या, आता मेंडेलिव्हने काय केलं, राजवायूंच्या अस्तित्वाचं भाकीत करण्यासाठी तो अपयशी ठरलेला होता, आणि वास्तविक तुम्हाला हे दोन वेगवेगळ्या लाईन्स वेगळ्या ठेवण्यात आलेल्या बघायला मिळतील, त्याच्याबद्दल पण सांगतो. आता ही जी काही मॉडर्न पेरियॉडिक टेबल, याला आपण काय म्हणतो, याला आपण मॉडर्न पेरियॉडिक टेबल म्हणतो, आधुनिक आवर्त सारणी म्हणतो, पण या आधुनिक आवर्त सारणीमध्ये ओके सौरभ कॉमर्स बॅकग्राऊंडला आहे, काय अडचण नाही, बाकी तुम्हाला सगळे पॉईंट्स मी समजून सांगतोय. लक्षात घ्या,
की ज्यावेळेला तुम्ही मेंडेलिव्हची आवर्त सारणी बघतात तर आधुनिक आवर्त सारणीमध्ये 118 टोटल मूळद्रव्यांची मांडणी करण्यात आलेली आहे. आणि ही मांडणी कशाच्या आधारावर केलेली आहे जर तुम्हाला विचारलं तर त्यांच्या अनुक्रमांकाच्या आधारावर केलेली आहे. हे लक्षात घ्यायचं आहे. अनुक्रमांकानुसार, अनुक्रमांक म्हणजे काय तर केंद्रकामध्ये असलेली प्रोटॉन्सची संख्या. कळते? जी काही प्रोटॉन्सची संख्या आहे त्यावर आधारित तुम्हाला अनुक्रमांकावर आधारित केंद्रकाच्या प्रोटॉनच्या संख्येवर आधारित हे वर्गीकरण आहे. दुसरा पॉईंट की आधुनिक आवर्त सारणीमध्ये मूलद्रव्यांच्या आडव्या ओळी किती सांगा. आता मी तुम्हाला जस्ट स्लाइड दाखवलेली होती. आडव्या ओळी किती? 1, 2, 3, 4, 5, 6, 7. 7 किती आल्यात? आडव्या ओळी. त्यानंतर 7 आडव्या ओळी आहेत आणि 18 उभे स्तंभ आहेत. कळते? यामध्ये बघा, हे उभे स्तंभ जे आहेत जे मी तुम्हाला सांगितले ज्याला आपण आवर्तन म्हणतोय, लक्षात येते? ते किती आहेत? 18 आहेत. ग्रुप्स आहेत ते. आणि हे आडव्या ओळी आहेत, आवर्तन ज्याला आपण म्हणतोय. मग प्रत्येक स्तंभामध्ये तुम्हाला विशेष बाब काय बघायला मिळेल की जनरली सारख्या रासायनिक वर्तणुकीची जी काही मूलद्रव्य आहेत ती तुम्हाला या सारख्या ग्रुप्समध्ये बघायला मिळतील. कळतंय? ही एक फॅक्ट आहे. आणि 7 आडव्या ओळी ज्या आहेत ना, हे बघा या ठिकाणी या 7 आडव्या ओळी तुम्हाला इथून इथपर्यंत बघायला मिळतील. पण या ज्या काही 2 लाईन आहेत ना, या वेगळ्या का ठेवण्यात आलेल्या आहेत? कारण त्या वेगळ्यांच्या बाबतीमध्ये लक्षात घ्या, या एक मध्ये आहे लिथेनाइट श्रेणी आणि दुसरी आहे ती म्हणजे ऑक्टिनाइट श्रेणी. या दोन्ही श्रेणींना वेगवेगळं नाव आहे. हे बघा, ही जी आहेत ना, ही लिथेनाइट आहे आणि ही ऑक्टिनाइट आहे. कळतंय? या दोन श्रेणींच्या बाबतीमध्ये ही माहिती दिलेली आहे. प्लस त्याच्यानंतर अत्यंत महत्वपूर्ण एक टॉपिक ज्यावर मोस्टली क्वेश्चन येण्याची दाट शक्यता आहे, कारण मागच्या वर्षी बऱ्याचशा अशा वस्तू होत्या ज्यांना GI टॅग प्रदान करण्यात आलेलं होतं. व्हॉट इज GI टॅग? इट्स कॉल्ड जिओग्राफिकल इंडिकेशन टॅग. ज्याला जिओग्राफिकल इंडिकेशन टॅग म्हणून आपण ओळखतो त्याच्याबद्दल मागच्याच वर्षी आपण बघितलं ना, तर केरळमध्ये एक गुळ निर्माण करण्याची पद्धती आहे, प्रोसिजर आहे, जी कोणतंही केमिकल न वापरता तयार केला जात असतो. आणि अशा गुळाला, गुळ म्हणजे जगरी, माहीत आहे ना तुम्हाला गुळ, तर मरायूर गुळ ज्याला म्हटलं गेलेलं आहे याला GI टॅग नामांकन देण्यात आलं, ज्याला जिओग्राफिकल इंडिकेशन टॅग देण्यात आला. कळतंय? तर या मरायूर गुळाच्या बाबतीमध्ये आता बघा, ही जी पद्धत आहे ना, जे कोणतंही केमिकलचा उपयोग न करता तयार केला जाणारा हा गुळ आहे. आणि मोस्टली या गुळाचा खूप चांगला पद्धतीने उपयोग केला जात असतो, बऱ्याचशा ठिकाणी फेमस आहे मरायूर गुळ. तर मरायूर गुळ जो आहे हा पारंपरिक पद्धतीने तयार केला जातो, ज्याची क्वालिटी ही खूप चांगल्या पद्धतीने आहे, ज्याला उच्च गुणवत्तेने तयार केलेला गुळ आपण म्हणत असतो. कळतंय? मग या उच्च गुणवत्ता असलेल्या गुळाची निर्मिती जी आहे ही केरळमधल्या मरायूर हे जे काही ठिकाण आहे या मरायूर ठिकाणामधून ती निर्मिती केली जात असते. आणि सोबतच लक्षात घ्या, कंथालूर हे जे ठिकाण आहे ना, इथे सुद्धा मरायूर आणि कंथालूर ही दोन ठिकाणं आहेत जिथे हा गुळ तयार केला जातो. विशेष याची फॅक्ट मी तुम्हाला सांगितली की कोणतंही केमिकल यासाठी वापरलं जात नाही, विदाउट केमिकल्सचा या ठिकाणी उपयोग केला जात असतो. येस, याची PDF मिळेल, बट त्यासाठीची प्रोसिजर मी तुम्हाला सांगतो सेशन संपण्याच्या एंड सेशनमध्ये, लक्षात येते? आता लक्षात घ्या, आता भौगोलिक निर्देशांक म्हणजे काय, जिओग्राफिकल इंडिकेशन काय असतं. एखादा प्रॉडक्ट जर असेल ना, त्या उत्पादनांना कायदेशीर संरक्षण मिळत असतं की बाबा ठीक आहे माझ्या प्रॉडक्टला. आता समजून घ्या, हा मरायूर गुळ जर मी तयार करत राहिलो असतो आणि मी जर, मला जर जिओग्राफिकल इंडिकेशन टॅग मिळाला असता, तर त्याचा अर्थ काय माहित आहे का, की ज्या ठिकाणी त्याचं उत्पादन होतंय फक्त त्याच ठिकाणी त्याचं ऑफिशियल उत्पादन होईल, ज्याची कॉपी करणारे जे आहेत ना त्यांना प्रतिबंध लागतो. समजतंय? त्यामुळे GI टॅग हा एखाद्या प्रॉडक्टला मिळाला की त्याचा दर्जा वाढून जातो. कारण लक्षात घ्या की एखाद्या प्रॉडक्टला दर्जा वाढला की त्याची मागणी वाढत असते आणि त्याचा व्यापारही वाढत असतो, त्यामुळे GI टॅगला जास्त महत्व आहे. त्यानंतर बौद्धिक संपदा अधिकाराच्या बाबतीमध्ये ज्याला इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी राईट आपण म्हणतो, GI टॅग काय आहे तर ॲज इट इज इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी राईट आहे, ज्याच्यामध्ये जाहिरात व्यवस्थापन विभाग जे आहे भारत सरकारचं, केंद्रीय वाणिज्य आणि औद्योगिक मंत्रालयाच्या अखत्यारीमध्ये औद्योगिक धोरण आणि जाहिरात विभागाच्या अंतर्गत GI टॅग दिले जात असतात, ज्याचं मुख्य हेडक्वार्टर चेन्नई या ठिकाणाहून केलं जात असतं. लक्षात येते? चेन्नई हे जे ठिकाण आहे, चेन्नई या ठिकाणाहून कशासाठी फिक्स प्राइस आहे का, लक्षात येते?
तर ही जी संस्था आहे ना DIIP, तर याच्या संदर्भातून आपल्याला GI टॅग नामांकन दिलं जात असतं. त्यानंतर हे बघा, या ठिकाणी मी तुम्हाला तो गुळ कसा केला तयार जातो त्याबद्दलची माहिती मी तुम्हाला या ठिकाणी सांगितलेली आहे. आणि स्पेसिफिकली ज्यावेळेस आपण महाराष्ट्राचा अभ्यास करणं गरजेचं असतं, की तुम्हाला साधीची गोष्ट आहे, तुम्ही MPSC साठी तयारी करतायत, तुम्हाला प्रश्न तर पडलाच असेल की सर MPSC साठी सांगा की आपल्याला काय क्वेश्चन येऊ शकतो. तर महाराष्ट्रातली जी काही उत्पादनं आहेत, तर ही सर्व उत्पादनं आहेत ज्यांना GI टॅग मिळालेला आहे. आणि GI टॅगच्या संदर्भामध्ये ही महत्त्वपूर्ण उत्पादनं लक्षात घ्या. पहिली गोष्ट म्हणजे सोलापुरी चादर, दुसरी म्हणजे सोलापूर टेरी टॉवेल आहे, त्यानंतर पुणेरी पगडी, त्यानंतर पैठणी सारीज, वारली पेंटिंग्स. तुमच्यासाठी एक क्वेश्चन देतो, साधा प्रश्न आहे. मला सांगायचं आहे की आत्तापर्यंत जे GI टॅग देण्यात आलेले आहेत, महाराष्ट्राच्या बाबतीत नाही पूर्ण भारतामध्ये जे पण GI टॅग देण्यात आलेले आहेत, त्याच्यापैकी सर्वात जास्त कोणत्या वस्तूला देण्यात आलेले आहेत, कोणत्या प्रकारच्या वस्तूला? खाद्यपदार्थांना, वापरण्याचे वस्तू, कपडा, परत फळं, काही भाज्या, काही ऑल दॅट थिंग्सचा विचार करा. आणि सर्वात जास्त कोणत्या पदार्थांना देण्यात आलेलं आहे किंवा कोणत्या वस्तूला देण्यात आलेलं आहे, कमेंट सेक्शनमध्ये फास्ट आन्सर द्यायचं आहे मला. कळतंय? तर लक्षात घ्या, नाशिकची जी काही व्हॅली वाईन आहे तिला सुद्धा GI टॅग दिलेला आहे, सुला वाईन्स ज्याला आपण म्हणतो. कोल्हापूरचा गुळ, जगरी, जसं मरायूर गुळ आहे ना, ॲज इट इज कोल्हापूरच्या गुळाला सुद्धा सांगली, बीड कस्टर्ड ॲपल, जालनाचे स्वीट ऑरेंजेस, वायगावची हळद. वायगावची हळद जी आहे याच्यामध्ये कर्क्युमिनचं प्रमाण जास्त असतं, म्हणून या हळदीला, या टर्मरिकला जी औषधी म्हणून वापरली जाते, म्हणून त्याला आपण बघतो की जास्तीत जास्त. बऱ्याच जणांनी बघा आन्सर काय देत आहेत या ठिकाणी, GI टॅग मिळालेल्या उत्पादनांसाठी फूड 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 फूड. रॉंग आन्सर आहे फूड. यासाठी कपडा, लक्षात घ्या, क्लोथ्स. कपडा या कॅटेगरीमध्ये सगळ्यात जास्त GI टॅग्स देण्यात आलेले आहेत आत्तापर्यंत. समजतायत? सगळ्यात जास्त GI टॅग्स जे आहेत हे कपड्यासाठी देण्यात आले होते. म्हणजे बनारस साडी, वेगळी अजून नाही का, वेगवेगळ्या साड्यांचे प्रकार, पैठणी, चादर वगैरे, बरेचसे असे कपड्यांचे प्रकार आहेत ज्यांना GI टॅग देण्यात आलेले आहे. म्हणून हे लक्षात ठेवा की कपडा या कॅटेगरीमध्ये जास्त आहे. जळगावचे वांगे आहेत, सोलापूर आहेत, पोमग्रेनेट आहेत, नाशिकचे द्राक्ष आहेत, महाबळेश्वर स्ट्रॉबेरी, नागपूरचे ऑरेंज, हे सगळे महाराष्ट्रातले असे प्रॉडक्ट्स आहेत ज्यांना GI टॅग देण्यात आलेला आहे. त्याच्यानंतर आता मोस्ट इम्पॉर्टंट फॅक्ट तुमच्या समोर आहे, जी स्क्रीनवर तुम्हाला दिसते आहे. काय दिसतंय? सर्वात भौगोलिक जास्तीत जास्त GI टॅग कोणत्या राज्याला देण्यात आलेली आहेत, सर्वात जास्त. याच्यामध्ये बघा, हा जो क्रम आहे ना, हा तुम्हाला परीक्षेमध्ये विचारला जाऊ शकतोय 100%, कारण हा एक मोस्ट इम्पॉर्टंट पार्ट आहे की आत्तापर्यंत सर्वात जास्त GI टॅग कोणत्या राज्याला मिळालेले आहे भारतामध्ये. कर्नाटक 1 नंबरला, गर्व करा, महाराष्ट्र 2 नंबरला आहे. महाराष्ट्रातल्या सुद्धा 30 प्रॉडक्ट्स असे आहेत की ज्यांना GI टॅग मिळालेला आहे. त्यानंतर तमिळनाडू 3 क्रमांकावर, केरळ 26, 4 क्रमांकावर, उत्तर प्रदेश 5 क्रमांकावर. वास्तविक व्हेरिएशन्सच्या बाबतीमध्ये जर विचार केला तर महाराष्ट्र जास्त आहे, कारण महाराष्ट्राला 30 प्रॉडक्ट्स असे आहेत की ज्यांना ऑलरेडी GI टॅग मिळालेला आहे. कळतंय? आणि वास्तविक बाकीच्या राज्यांच्या संदर्भात सुद्धा मी इथे इन्फॉर्मेशन दिली आणि न विसरण्यासारखी माहिती. हे तर चला तुम्हाला फॅक्ट मी सांगितली, हे तर सगळ्यांनाच माहिती होऊन जाईल, पण न विसरणारी माहिती लक्षात घ्या की भौगोलिक निर्देशांक नसणारी राज्य म्हणजे 2, एक म्हणजे झारखंड आणि दुसरं म्हणजे हरियाणा. कळतंय? हे 2 असे राज्य आहेत की यांना आतापर्यंत कोणत्याही प्रॉडक्ट्सला GI टॅग मिळालेला नाही. कळतंय? ऑल ऑफ यू सगळ्यांना समजत आहेत सेशन व्यवस्थित? आणि बाकीच्या राज्यांचं सुद्धा इथं बघा, जम्मू काश्मीर, गुजरात, उत्तर प्रदेश, आसाम, तेलंगणा, बिहार, हिमाचल प्रदेश, ऑल साईड्स तुम्हाला मी दिलेलं आहे की जेणेकरून तुम्हाला एक अंदाज घेता येईल की कशा पद्धतीने कोणत्या कोणत्या राज्यांना किती किती प्रमाण दिलेलं आहे. लास्ट पॉईंट आपण बघणार चिनूक हेलिकॉप्टरच्या बाबतीमध्ये, कारण चिनूक हेलिकॉप्टर सुद्धा आता भारतामध्ये दाखल झालेलं आहे. चिनूक हेलिकॉप्टर काय आहे माहीत आहे का सर्वांना? चिनूक काय आहे? 2019 भारतीय हवाई दलासाठीची सगळ्यात मोस्ट इम्पॉर्टंट आणि पॉवरफुल थिंग मी म्हणेल या ठिकाणी, कारण चिनूक हेलिकॉप्टर भारतात दाखल झालं. अमेरिकेचं जे काही चिनूक हेलिकॉप्टर आहेत ना, चिनूक, तर तेच हेलिकॉप्टर आपण भारतामध्ये दाखल घेतलेलं, भारताने विकत घेतलेलं आहे. फेब्रुवारी 2009 ही पहिली बॅच जी होती ती भारतामध्ये आलेली आहे. करार अगोदरच झालेले होते आपले विकत घेण्याच्या बाबतीमध्ये, पण पहिली बॅच आता ही आपण बघितली तर या अमेरिकेमधून आलेली ही बॅच आहे जी फेब्रुवारी 2019 सुरू झालेली आहे.
गुजरातचं मुंब्रा बंदर जे आहे ना, इथे चिनूक हेलिकॉप्टरची पहिली बॅच पोहोचली आणि ऑफिशियली आता भारतीय वायुसेनेच्या ताफ्यामध्ये ते दाखल सुद्धा झालेले आहे ऑफिशियली. वास्तविक आपण बरेचसे ऑर्डर केलेले आहेत, त्याच्यापैकी काही पहिली बॅच जी आलेली आहे त्याच्यामुळे आता वायुसेनेची ताकद सुद्धा वाढलेली आहे. मला हे नाही सांगायचं आहे तुम्हाला जास्त महत्वाचं, महत्वाचं मला तुम्हाला चिनूक हेलिकॉप्टर बद्दल सांगायचं आहे. आता वास्तविक मी तुम्हाला एक थोडक्यात माहिती सांगतो, याचा मेन फायदा कुठे होईल माहिती आहे का? सियाचिन आणि लडाख भागामध्ये जर काही युद्ध परिस्थिती निर्माण झाली ना, तर आपल्याला या चिनूक हेलिकॉप्टरचा खूप फायदा होईल. याचं वैशिष्ट्य काय, मोस्ट इम्पॉर्टंट पार्ट म्हणजे काय, तर हे चिनूक हेलिकॉप्टर अत्यंत खराब हवामान जरी असेल तरी त्या ठिकाणी ते उडू शकतंय, समजतंय? आणि वास्तविक आपण अमेरिकेकडून 22 अपाचे हेलिकॉप्टर्स आणि 15 चिनूक हेलिकॉप्टरचा करार केलेला आहे. अपाचे हेलिकॉप्टर माहित आहे का तुम्हाला? कुणी झिरो डार्क 30 मूवी बघितलाय का तुमच्यापैकी? जाऊ द्या. किंवा ओसामा बिन लादेनला मारण्यासाठी जे हेलिकॉप्टर्स गेलेले होते का, 2 हेलिकॉप्टर्स, ते अपाचे हेलिकॉप्टर्स होते. कळतंय? या पद्धतीने आपण 22 अपाचे हेलिकॉप्टर्स घेतलेत आणि 15 चिनूक हेलिकॉप्टर आपण अमेरिकेकडून घेतलेले आहेत. आपण हा करार कधीचा केलेला आहे, त्याच्यातली पहिली बॅच आपण बघितलं की फेब्रुवारी 2019 आली. पण हे 15 हेलिकॉप्टर जे आहेत हे भारतीय वायुसेनेमध्ये किंवा भारतीय वायुदलामध्ये लवकरच ॲज इट इज ऑल सगळेच्या सगळे त्या ठिकाणी दाखल होणार आहेत. आता या ठिकाणी लक्षात घ्या, चिनूक हेलिकॉप्टरला महत्त्व काय आहे. हे हेलिकॉप्टर जे आहेत हे बोईंग CH-47 चिनूक अमेरिकी सैन्य दलाच्या ताफ्यातलं एक अवजड मालवाहू हेलिकॉप्टर आहे. कारण काय माहिती आहे का, ही इमेज बघा, तुम्हाला लगेचच अंदाज येईल की याला एवढं महत्त्व का दिलं जातं. हे चिनूक हेलिकॉप्टर आहे आणि इथे तुम्ही बघू शकतात की एखादा ट्रक असेल किंवा एखादी जीप असेल सहज उचलून घेऊन जातं ते. कळतंय? त्यामुळे लक्षात घ्या की या हेलिकॉप्टरचं रिकामं वजन जर तुम्ही बघितलं तर 10,615 किलो आहे आणि भरल्यानंतर त्याची कॅपॅसिटी जवळपास 22,600, म्हणजे जवळपास 12 टन वजन ते एक्स्ट्रा घेऊन जाऊ शकते. 1,000 किलो म्हणजे 1 टन. इथे दोघांमधला फरक तुम्हाला जवळपास 12,000 किलोचा दिसतोय, म्हणजे 12 टन त्याची कॅपॅसिटी आहे. 12 टन वजन ते हवेमध्ये उडवून घेऊन जाऊ शकतं. इट्स नॉट अ जस्ट जोक, लक्षात घ्या, हा जोक नाही आहे, लक्षात घ्या. आणि ताशी त्याचा वेग किती आहे, 669 वेगाने ते एकदा फ्युएलिंग केल्यानंतर 1200 किलोमीटर अंतराचा प्रवास करू शकतंय. म्हणून याला जास्त महत्त्व आहे. आणि का म्हणून आपलं हेलिकॉप्टर जर आपल्या भारतीय ताफ्यामध्ये दाखल झालं तर नक्कीच भारतीय वायुदलाची ताकद ही खूप वाढलेली आपल्याला बघायला मिळते. आणि सेम ॲज इट इज अपाचे हेलिकॉप्टर आल्यानंतर सुद्धा भारतीय वायुसेना ही नक्कीच गर्वाने पुढे जाऊ शकेल. आता मागे जर बघितलं, आता या इमेजमध्ये मी तुम्हाला दाखवलं, याचा फरक काय माहिती आहे का? हा जो काही टेंडॉन रोटर असतो ना या हेलिकॉप्टरचा, याचे 2 रोटर्स आहेत, एक वरती असतो एक थोडा खालच्या बाजूने असतो. आणि हा जर रोटर समजा या बाजूने फिरत असेल अशा पद्धतीने, तर हा विरुद्ध बाजूने फिरत असतो अशा पद्धतीने. कळलं? हे जे काही याचे टेंडॉन रोटर्स आहेत ना, हे एकमेकाच्या विरुद्ध दिशेने फिरत असतात, जे बॅलन्स करण्यासाठी त्याला खूप फायदेशीर ठरत असतात. त्यानंतर हे बघा, हे जे पंखे असतात ना याला टँडम रोटर म्हणतात, जे दोन्ही बाजूंनी फिरतात जसं मी तुम्हाला इमेजमध्ये दाखवलं. आणि याचं मुख्य वैशिष्ट्य मी तुम्हाला सांगितलं की खराब हवामान जरी असेल तरी ते बिंधास उडू शकते, त्या ठिकाणी काही अडचण त्याला येत नाही, खराब हवामानामध्ये सुद्धा वापरता येतं. आणि जो काही त्याला मी मागे विस्तृत दरवाजा दाखवलाय बघा, हा इथला जो काही हा डोर आहे ना, इथे तुम्हाला किती हेवी लोड मध्ये टाकायचं आहे तुम्ही बिंधास त्या ठिकाणी हेवी लोड करून सुद्धा दुसरीकडे याला ट्रान्सफर करू शकतात. म्हणजे लक्षात घ्या, तुम्ही त्या ठिकाणी एखादा छोटासा टँक जरी असेल ना किंवा तोफा जरी असतील ना, बोफोर्स तोफासारख्या, समजून घ्या उदाहरण दिलं, तर त्या सुद्धा तुम्ही घेऊन जाऊ शकतात इझिली. इझिली तो कॅरी करू शकतोय असा हा हेलिकॉप्टर आहे, ज्याच्यामध्ये त्याच्या तळाला 3 हुक आहे. तुम्ही तोफ टांगू शकतात, वाहनं सुद्धा नेऊ शकतात किंवा जीप सुद्धा त्यामध्ये नेऊ शकतात. वास्तविक अमेरिकेमध्ये हे हेलिकॉप्टर कधीपासून चालू आहे, भारतामध्ये कधी झालं थोडस आपण जरा मागे आहोत लक्षात घ्या अमेरिकेच्या तुलनेमध्ये. कारण अमेरिकेमध्ये 1962 पहिल्यांदा अमेरिकी सैन्य दलामध्ये हे हेलिकॉप्टर दाखल झालं चिनूक. भारतामध्ये बघा थोडंसं जरा लेट आहे, काही काळजी करू नका, नक्कीच येणाऱ्या कालावधीमध्ये इंडियन टेक्नॉलॉजीनुसार सुद्धा आपण चिनूक हेलिकॉप्टर तयार करूया. आजपर्यंत 40 वर्षापेक्षा अधिक काळ ते 17 देशांच्या हवाई दलामध्ये काम केलेलं आहे. सोबत व्हिएतनाम, अफगाणिस्तान आणि इराकचे जे काही लष्करी कारवाई केलेल्या होत्या अमेरिकेने, त्या अमेरिकेने सुद्धा इथे सुद्धा हे हेलिकॉप्टर्स वापरलेले आहेत. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काय, तर आता हे हेलिकॉप्टर जे आहे चिनूक हेलिकॉप्टर हे लिमिटेड देशांकडे आहेत. अमेरिका,
अर्जेंटिना, ऑस्ट्रेलिया, इजिप्त, इराण, ग्रीस, इटली, जपान, स्पेन एवढ्या देशांकडे, प्लस भारत आता त्याच्यामध्ये ॲड झालेला आहे. कारण भारताला विसरायचं नाही, भारतसुद्धा एक महत्त्वपूर्ण देश आहे. आणि आता मागच्या वर्षीचा किस्सा तर सगळ्यांनाच माहिती आहे, त्याच्यामुळे काही वेगळं सांगण्याची गरज नाही. वायुशक्ती किंवा भारतीय हवाई दल नक्कीच योग्य पद्धतीने पुढे जाणार, कारण आता एवढा मस्त हेलिकॉप्टर आणि एवढी बॅच याच्यामध्ये ॲड होते तर काही हरकत नाही आहे. ओके, लक्षात येत आहे. तर अशाच पद्धतीने आपण आणखी काही करंट अफेअर्स आहेत जे आपण पुढच्या सेशनमध्ये अभ्यासणार आहोत, येणाऱ्या लवकरच पुढच्या प्रत्येक सेशनमध्ये. आपले दररोजचे सेशन जे आहेत हे दुपारी 1:30 होणार आहे. आज थोडंसं टेक्निकल इश्यू होता, त्यामुळे 1 ते 1:30 आपला सेशन असेल, कधी कधी 2 पण होतील, कारण सेशन्स काही काही मोठेसुद्धा असतील. लक्षात घ्या मित्रांनो, तुमच्यापैकी बऱ्याच जणांनी अजून प्लसला जर जॉईन केलेलं नसेल तर तुम्ही नक्की जॉईन करू शकतात. कारण अनअकॅडमीच्या प्लसला जॉईन झाल्यानंतर तुम्हाला काय मिळेल हा तुमचा पहिला प्रश्न असेल. त्यामध्ये मी तुम्हाला सांगू शकतो की अनअकॅडमीला जॉईन झाल्यानंतर तुमचे प्रत्येक सब्जेक्ट रिलेटेड कोर्सेस तुम्हाला अवेलेबल होत असतात. प्रत्येक सब्जेक्ट, जनरल स्टडीजच्या बाबतीमध्ये 1, 2, 3, 4 सगळेच आहेत, मॅथ्स आहेत, लँग्वेज कोर्स आहेत, त्यानंतर सर्वात महत्त्वाचं एक फॅकल्टी तुम्हाला मिळत असते ती म्हणजे बॅचच्या मार्फत. आता बघा, एक्झाम जवळच येते आहे. एक्झाम जवळ आली की आपली धावपळ सुरू होते की किती जास्तीत जास्त अभ्यास आपला कव्हर होईल, त्यासाठी ऑलरेडी बॅचेस चालू झालेले आहेत. पहिली बॅच तुम्हाला ही जी दिसते आहे ही राज्य सेवेसाठी आहे, दुसरी बॅच आहे ती PSI STI साठी आहे, पण ही बॅच जी आहे ही प्रिलिम आणि मेन्स दोन्हींसाठी आहे, आणि तिसरी बॅच जी आहे ही येणाऱ्या प्रिलिम एक्झामला कव्हर करण्यासाठी महत्त्वपूर्ण बॅच आहे. तर या बॅचेसला तुम्ही वेस्ट करू नका, कारण एकदा सबस्क्रिप्शन घेऊन जॉईन झाले ना तर तुम्हाला हे सगळेच्या सगळे बॅच कोर्स पण बघता येतील आणि हे सगळेच्या सगळे कोर्सेस पण बघता येतील. इथे तुम्हाला काही तुम्ही वेगळ्या कोर्ससाठी वेगळी फी द्यावी लागेल अजिबात नाही. एकदा तुम्ही फीज पेड करताय तुम्हाला हे सगळं ॲक्सेस मिळतोय, आणि सगळ्यात महत्त्वाचा ॲक्सेस म्हणजे टेस्ट सिरीज. आता मला हे सांगणं गरजेचं नाही आहे की तुम्हाला टेस्ट सिरीज कशी मिळेल. टेस्ट सिरीज तुमच्यासाठी किती फायदेशीर आहे तुम्हाला माहीत आहे. पहिली टेस्ट सिरीज राज्यसेवेसाठी आहे, दुसरी कंबाईन एक्झामसाठी आहे. आणि मी एकटा या ठिकाणी टीच करायला नाही, तर माझ्यासोबत माझे अनेक सहकारी वर्गसुद्धा आहे जो तुम्हाला या ठिकाणी टीच करेल. किरण गायकवाड सर आहेत, वारुळकर सर आहेत, हांडे सर आहेत, सुभाष पवार आहेत, त्यानंतर संजय पहाडे सर आहेत, डॉक्टर प्रीती राऊत मॅडम, अशोक अबूज सर आहेत, या सर्वांसोबतच माझे तर तुम्हाला कोर्सेस मिळतच असतील, त्यामुळे तुम्ही त्याबद्दल काही शंका ठेवायची नाही आहे. स्वागत सर आहेत, स्वरश्री मॅम आहेत, रमेश रुणवाल सर आहेत, तुकाराम सर, प्रकाश सर, शीतल गायकवाड मॅडम, या सगळ्यांचे तुम्हाला सेशन्स त्या ठिकाणी अवेलेबल असतात. आणि प्रत्येक एज्युकेटरसाठी तुम्हाला वेगळी फी देण्याची आवश्यकता नाही. फीस किती असेल? एक वर्षासाठी तुम्हाला फीस जी लागणार आहे ती म्हणजे 7000. आणि याही मध्ये तुम्हाला डिस्काउंट, आता डिस्काउंट तर प्रत्येकालाच पाहिजे असतो त्यामुळे टेन्शन घेऊ नका, याही जर तुम्हाला डिस्काउंट पाहिजे असेल तर हा रेफरल कोड तुम्ही वापरला दुर्गेश लाईव्ह तर तुम्हाला 10% त्याच्यामध्ये लगेचच डिस्काउंट मिळेल. आणि एका वर्षासाठी तुम्हाला 6300 रुपये फीस पेड करावी लागेल. तर नक्कीच या संधीचा फायदा घ्या. 6300 रुपयामध्ये एक वर्षासाठी सगळे कोर्सेस जर तुम्हाला बघायला मिळत असतील तर काहीच वाईट नाही आहे, 100%. आणि आम्ही आहोत या ठिकाणी तुमच्यासोबत, तुम्हाला तयारीमध्ये तुमच्यासोबत मदत करण्यासाठी. आणि सोबतच ज्यांना ज्यांना आजच्या सेशनची PDF हवी असेल त्यांनी मला टेलिग्रामवर या ID वर संपर्क करू शकतात, किंवा टेलिग्रामवर माझ्या नावाने सर्च करा दुर्गेश मकवान MPSC, माझा टेलिग्राम चॅनलसुद्धा आहे, त्या ठिकाणी सुद्धा तुम्हाला PDF मिळून जाईल. ज्यांना नाही मिळालं चॅनल त्यांनी मला मेसेज करा या टेलिग्राम ID वर, म्हणजे मी तुम्हाला लगेचच त्या ठिकाणी PDF जी आहे या नोट्सची ती तुम्हाला अवेलेबल करून देईल. ओके, चला थांबूया मग आपण या ठिकाणी. थँक्यू सो मच. जय हिंद.